खुलेआम दारू विक्रीचा निर्णय घेणारे हे राज्य सरकार राज्यपाल कोश्यारी यांनी बरखास्त करावे सर्वात चांगले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत लाल बहादूर शास्त्रींसारखा मोदींचा कारभार आहे मोदींनी देशात दारूबंदी करावी असे मत शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी व्यक्त केले सांगलीमध्ये भिडे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते आर आर आबानी डान्स बार बंद केले आज आर आर आबा असते तर दारू विक्रीचा आजचा घातकी आणि नीच निर्णय झाला नसता आज आर आर पाटील यांची आठवण येत आहे असंही संभाजी भिडे यांनी सांगितलं एक सुद्धा मंत्री एक सुद्धा आमदार कुठल्या पक्षाचा असला निर्णय करणार असाल तर मी थुंकतो आमदारकीवरती माझ्या मंत्रिपदावरती तुमच्यात बसण्याचं पाप मी करणार नाही असं म्हणून बाहेर पडला नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे लिकरज फूड है? लिकर हे फूड धान्य कुजवून त्याच्यापासलं दारू तयार करा सांगणारी मंडळी आम्हाला पूज्य असतात आम्हाला राग येत नाही संताप येत नाही आज ह्या बाबतीत झालं लिव्ह इन रिलेशनशिप काय बेशमपण आहे लिव्ह इन रिलेशनशिप लिव्ह इन रिलेशनशिप हे अयोग्य नाही आहे असं म्हणणारी न्यायालयसुद्धा सुद्धा आहेत असले न्यायाधीश संपवले पाहिजेत त्या जागेवर ना मी बोलतोय ह्याचा हो सा मला सटका बस बसेल माझ्यावरती गुन्हे घालते घालू देत रामशास्त्री प्रभू जे सांगितलं भरसभेत त्या राज्यसभेत तुला देहांताच्या शास शासनाशिवाय दुसरा गुन्हा नाही <coughs> 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 अत्यंत गलिच्छ दिशेने आपल्या लोकशाहीची वाटचाल सुरू आहे ती थांबवणं आवश्यक आहे आणि ती थांबवण्याची ताकद पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांची परंपरा तुम्हाला आम्हाला देवो आणि देईल असा विश्वास प्रकट करून मी माझं बोलणं थांबवतो मला काही सद्बुद्धी जागे असेल तर पहा नका हे युद्ध पेटू नका हे युद्ध सर्वांचा नाश करणारं युद्ध आहे तुमचा तर शंभर टक्के नाश करण्यासाठी आम्ही युद्ध करतो असं म्हणल्यानंतर अजून सद्बुद्धी असेल त्यांनी पांडवांच्या बाजूने येऊन राहिल्या तर सुयोधन नावाची एक व्यक्ती शंभरात ती हिकडे येऊन उभी राहिली आपल्या मंत्रिमंडळात एक सुद्धा कोणी सुयोधन नसावा अत्यंत दुःख होतं मला आठवण होती हरा राबांची डान्स बार चालायचे का नाही तर अरा मंत्रिमंडळात हो गृहमंत्री होते अगदी सगळ्याच्या विरोधात जाऊन डान्सबार बंदी केली आज जर अरारबा असते तर शंभर टक्के हा अत्यंत घातकी नीच देहांताच प्राशन प्राशी असावं ज्यांच्या गुन्ह्याला असा केलेला निर्णय झाला नसता ह्याच्यातून नेमकं काय का साधायचं आहे ते मला काही कळत नाही आहे मला एक वाटतं की असे निर्णय झाल्यानंतर अनेक प्रकारच्या संघटना आहेत राग येत नाही हिंदू रक्ताला राग ठेऊक नाही आहे चीनने आपली एक लाख चौऱ्याऐंशी हजार चौदा हजाराची भूमी वाढली परंतु आजही चिन्यांच्याबद्दलचा राग प्रदर्शित होत नाही चायनीज फूड खालच्यावरच्या तोंडाने खाणारा हिंदू समाज असंही तो हिमाचल आज जिवंत आहे तसंच ह्या निर्णयाचासुद्धा राग हिंदू समाजाला येईल असं वाटत नाही परंतु जनी हो सगळ्या समाजाला कायम विवेकाच्या दिशेने प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करत कसं जीवन जगलं पाहिजे असं ज्यांनी शिकवत तो ज्ञानोबाद तुकोबांचा संप्रदाय लक्षावधी संख्येमध्ये हो आत्मोद्धार आत्मोनृती आत्मसाक्षात्काराची भूक घेऊन हळंदी ते पंढरपूर जातो त्या समाजाने विचार करावा की हा निर्णय त्याच्याविरुद्ध आपण काय करणार अनेक प्रकारच्या संघटना आहेत अनेक पक्ष आहेत अनेक, अनेक संस्था आहेत आरक्षणासाठी आपापलेल्या सगळ्या जाती जातीच्या संस्था आहेत त्या जातीच्या जा संस्थांच्या जाती जा जा प्रमुखांनी अनेक संस्थांच्या प्रमुखांनी ओ ह्या निर्णयाविरुद्ध उठलं पाहिजे ते खरोखरच न उठतील तर ह्या सगळ्या संघटनांच्या प्रमुखांनी लक्षात ठेवावं आपण आपल्या भरतमातेची कूस बाटवलेली आहे हा निर्णय मागे घेण्यासाठी टोकाची भूमिका घेऊन सुद्धा विरुद्ध उठलं पाहिजे उठण्याची अत्यंत अत्यावश्यकता आहे एक जण मला म्हणाला एक पाऊल स्वच्छतेच्या दिशेने एक पौल प्रगतीच्या दिशेने हे पहिलं पाऊल सर्वनाशाच्या दिशेने पडलेलं पाऊल आहे या देशातली दारू संपली पाहिजे शंभर टक्के दारू ही जर अशा पद्धतीने स्वैरमुक्त संचार तिचा होऊ देत असो पण तर गांजाची शेती करण्याला आपण का अडव जायचं सरस अफू गांजा ह्याची सुद्धा शेती करून आपला महाराष्ट्र खूप काही आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये पुढे पैसा मिळू शकेल हे सुद्धा पाऊल टाकायला हरकत नाही असं म्हणणारा बेशरम समाज उत्पन्न होतोय जमणार नाही त्याच्याविरुद्ध आम्ही उभे राहणार रह। आहोत शंभर टक्के राहणार त्यावरती असती समाज काही ऐकत नाही लोक काही सुधारत नाहीत लोक काही प्रसाद देत नाहीत असं बोलायचं नाही समाजाला आपण दिशा द्यायची असते आपण जगून दाखवायचं असतं वास्तविक ज्या मंत्रिमंडळावरती ज्या लोकशाही नियुक्त राज्यकर्त्यांच्यावरती पुढच्या पिढ्यांना प्रकाश दाखवण्याच्या वाटा दाखवण्याची जबाबदारी आहे त्यांनी असला बेशरम राष्ट्रघातक धर्मघातक नीतीघातक सर्वनाशक निर्णय घेऊन मोठं पाप केलेलं आहे तीन जनचा आणि जन्म घेतलेल्या आई वडिलांची कूस भाटवलेली आहे ते थांबलंच पाहिजे मी कोश्यारींना म्हणणार आहे मला काही कळत नाही मी राज्यघटनेचा काही अभ्यासक नाही पण मी पाहिली कोशारी तुम्ही राज्यपाल आहात अ हे मंत्रिमंडळ बरखास्त करून टाका हे मंत्रिमंडळ बरखास्त करा तुमचा अधिकार आहे तो नरेंद्र मोदी खरोखर भगवंताची कृपा म्हणून मिळालेला एक अतुलनीय लालबहादूर शास्त्री जसे अफाट चांगले होते तसेच हे आहेत असा पंतप्रधान मिळाला आहे पंत मी पंतप्रधानांचं मन जाणतो त्यांनी खरोखर या देशातल्या दारूला कायमची तिलांजली देणारा एक लोकसभेत ठराव करून घटनेत दुरुस्ती करावी